आपल्या सर्वांचं स्वागत वळताच्या काही ठळक घडामोडीकडे. आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ठाणे पालिकेत कार्यक्रमाचे आयोजन. मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील गोरगरीब लोकांना शाल वाटप आणि स्वाभिमानी युवक संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना साडी आणि चोळी भेट. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की तुला. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ओळखलं जाणारं माध्यम म्हणजे पत्रकारिता. आज 6 जानेवारी पत्रकार दिन. याच अनुषंगाने आज ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन निमित्त नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकारिता काल, आज आणि उद्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर मीना शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त संदीप माडवी, जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर उपस्थित होते. तसेच यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, दैनिक ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश महापाती, मिरर नावचे संपादक मंदार फनसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर भाष्य देखील केले. यावेळी कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधव देखील उपस्थित होते. मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक येथे आज दुपारी 1 च्या सुमारास एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी ठाण्यातील गोरगरीब लोकांना शाल वाटप करण्यात आलं. भीमा कोरेगाव परिसरातील दंगल थोपविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. ती दंगल नियोजित होती. भीमा कोरेगाव येथील लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमा होणार हे माहीत असतानाही तेथील गावकऱ्यांनी 2 दिवस आधीच ठराव करून जाणीवपूर्वक दुकाने बंद ठेवली आणि आंबेडकरी समाजावर नियोजित हल्ला झाला. हे रोखण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे असा आरोप करीत ठाण्याच्या स्वाभिमानी युवक संघटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साडी आणि चोळी भेट म्हणून पाठवली आहे. पत्रकार परिषदेत स्वाभिमानी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. गायकवाड यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही पोलीस त्यांना अटक का करीत नाही असा सवाल उपस्थित करीत भीमा कोरेगाव आणि वडू गावात झालेल्या दगडफेकीमुळे आंबेडकरी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी घटना होणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला नाही. वडूगावच्या परिसरात एका इमारतीवर दंगलखोरांचा जमावाला एकत्र येण्यास संधी दिली. दगड, लाठ्या, काठ्या आणि इतर शस्त्र जवळ बाळगू दिले. त्याकरिता मुख्यमंत्र्यांना साडी आणि चोळी भेट देण्यात येत आहे असे दयानंद गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. कुरिअरने ही साडी आणि चोळी ते मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. भेट स्वीकारायची नसेल त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणीही केली. दरम्यान वडू गावातील दुकाने बंद करणाऱ्या सर्व दुकानदारांचे परवाने त्वरित रद्द करावेत अशी मागणीही त्यांनी केली. जर गावकऱ्यांच्या मनानुसार आंबेडकरी अनुयायांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली नाही तर मग दगडफेक आणि जाळपोळ करणारे गुंड भिडे यांच्या सांगली आणि एकबोटे यांच्या पुण्यातून आले होते का, त्याचाही पोलिसांनी शोध घ्यावा असेही गायकवाड म्हणाले. यावेळी सुषमा लादे, दीपाली केसकरकर, जॉन महन्मत आदी उपस्थित होते. त्याच्या पाठीमागचे जे षडयंत्र करणारे भिडे
आणि एक बोटे जे ते खुल्या प्रसार माध्यमासमोर आपला इंटरव्ह्यू देतात, आपलं म्हणणं मांडतात आणि त्यांना हे सरकार पकडू शकत नाही ज्यांच्यावर 302 सारखा खटला दाखल आहे. याबद्दल हे सरकार नाकर्तेपणा असल्यामुळे ही साडी आणि चोळी आमच्याकडून मुख्यमंत्र्यांना भेट आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. अग्निशमन दलाला ना हरकत दाखला नसलेल्या हॉटेल, बार आणि पब सील करण्याचे आदेश आयुक्त संजू जयस्वाल यांनी दिल्यानंतर ठाणे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी ठाण्यातील सर्व हॉटेल बंद करण्याचा इशारा दिला आहे. काल आयुक्त संजू जयस्वाल यांनी या हॉटेल बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र रात्री 12 सुमारास हॉटेल व्यावसायिक आणि तेथील कामगार अशा तब्बल 2000 जणांनी टेंबी नाका येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यात अग्नि सुरक्षा यंत्रणा उभारण्याची तयारी दर्शवत पालिकेकडून तांत्रिक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर पालकमंत्री आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली होती. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हॉटेल व्यावसायिकांशी त्यांच्या कार्यालयात चर्चा केल्यानंतर ही कारवाई लांबणीवर पडली. सदर हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरच्या मालकांना पालिकेतर्फे पुढील 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या पुढील मुदतीच्या दिवसात अग्निशमन दलाला ना हरकत दाखला सादर न केलेल्या अथवा महाराष्ट्र प्रतिबंधक व जीव संरक्षण प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाई अटळ आहे, असेही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील चुरस अधिकच वाढली आहे. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी या क्षेत्रातील आपलं अस्तित्व आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत. सुरुवातीला जिओने हॅपी न्यू इयर प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिनी 1 GB डाटा प्लॅन आणला होता. आता या जिओ ग्राहकांना 2 अजून ऑफरचा लाभ घेता येणार आहे. प्रतिदिन 1 GB डाटा या प्लॅनची किंमत आता 60 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आली आहे. 28 GB डाटाचा प्लॅन 199 ऐवजी आता 149 रुपयात मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी आता 28 दिवसांची आहे. 70 GB डाटा प्लॅन देखील आता 389 ऐवजी 449 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 70 दिवसांची आहे. जिओ आता ग्राहकांना 50% अधिक डाटा उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये तुमच्या प्रत्येक दिवसाच्या डेटा प्लॅनची लिमिट वाढवण्यात आली आहे. या प्लॅनमुळे ग्राहकांना पूर्वी 1 GB डाटा मिळत होता, आता नव्या प्लॅननुसार ग्राहकांना 1.5 GB डाटा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या नव्या प्लॅनचा फायदा ग्राहकांना 9 जानेवारीपासून घेता येणार आहे. लोकलच्या रुग्णांची तसेच सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या मुलुंड माटुंगा अवदिमा मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4:10 हा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर ठाणे इथून सकाळी 10:37 ते दुपारी 4:02 अपडिमा मार्गावरील सर्व उपनगरी गाड्या मुलुंड माटुंगा सडका दरम्यान अप जलद मार्गावरून धावतील. या गाड्या मुलुंड भांडू विक्रोळी घाटकोपर कुर्ला आणि शिवस्थानका थांबतील. पुढे माटुंगा सडकापासून अपधिमा मार्गावर वळवण्यात येतील आणि CST मध्ये येऊन रविवारी सकाळी 10:16 ते दुपारी 2:54 रवाना होणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद गाड्या नियोजित थांब्या व्यतिरिक्त घाटकोपर विक्रोळी भांडू मुलुंड आणि दिव्या सडका थांबतील. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून रविवारी सकाळी
11:04 पासून दुपारी 3-6 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अपजलद मार्गावरील गाड्या निर्धारित थांब्याव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडो, पिकरोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहोचतील. अशा प्रकारे उद्या तीनही रेल्वेचं पूर्णतः वेळापत्रक बदलणार असल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप होणार आहे. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ठाणे पालिकेत कार्यक्रमाचे आयोजन. विनायकाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील गोरगरीब लोकांना शाल वाटप आणि स्वाभिमानी युवक संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना साडी आणि चोळी भेट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाडा ठाणे पाशी. आमचा दूरध्वनी क्रमांक 7-6-6-2-1-3-1-4-1. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर उद्या पुन्हा भेटू या सुयास ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.